अरे तू हा स्टॉक पाहिला का सकाळला आणि ब्रेकआउट दिला पण मी खरेदी नाही करू शकलो रे. का नाही खरेदी करू शकलास? माझ्याकडे तेवढा फंड नव्हता. अरे तुझ्याजवळ जरी फंड नसेल तरी तू शेअर्स लॉंग टर्म साठी खरेदी करू शकतोस. ते कसं काय? तू 100 सरांचा व्हिडिओ पाहिलास का? हा नाही. त्या व्हिडिओमध्ये सरांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही लॉंग टर्म साठी शेअर्स कसे खरेदी करू शकता जरी तुमच्या अकाउंटवर फंड कमी असेल तरी. चालेल, मी आता जाऊन बघतो. मित्रांनो, तुमची अशी कधी कंडिशन होते का की तुम्हाला एखादा चांगला स्टॉक भेटत असतो, तुम्हाला वाटतं की इथून तो वर जाणार, पण तुमच्या खिशामध्ये पैसेच नसतात, म्हणजे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला एक छान सोल्युशन देणार आहे की खूप छान फॅसिलिटी मार्केटमध्ये, ज्या पद्धतीने फ्लिपकार्ट, ॲमेझॉन असेल किंवा पेटीएम, जिथूनही तुम्ही ऑनलाईन खरेदी करता आणि तिथे तुम्ही काय करताय की खरेदी केल्यावर आत्ता घ्या आणि नंतर द्या, असे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऑफर्स येत असतात. तर हीच ऑफर स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणी सांगितलं की आज स्टॉक घे आणि मला नंतर टप्प्याटप्प्याने पैसे दे, तर किती छान होईल ना. तर ही सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. त्याच्यासाठी सगळा व्हिडिओ पहा, कारण खूप सारी इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला आज देणार आहे, ज्याचा वापर तुम्हाला नक्कीच एक चांगली पोझिशन बनवायला होईल आणि तुमचे पैसे नसताना एक चांगलं सोल्युशन मिळेल. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही सर्वप्रथम भेट देत आहे तर त्याला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि सबस्क्राईब करा विसरू नका, कारण आमचे अपडेट तुम्हाला तत्काळ येत राहतील. मित्रांनो, ही एक फॅसिलिटी आहे, त्याला बोलतात बाय नाव पे लॅटर. म्हणजे आत्ता शेअर्स खरेदी करायचे आणि नंतर ना त्याचे पैसे द्यायचे. मग ही फॅसिलिटी कशी काम करते मी अगदी थोडक्यामध्ये इथे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर ह्या फॅसिलिटीमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ॲमेझॉन फ्लिपकार्ट जे असतं तिथे पण ह्या गोष्टी असतात, इथे एक फॅसिलिटी आता नवीन सुरू झालेली आहे. आता जर समजा मला एक एक्स वाय कंपनीचा शेअर्स घ्यायचा आहे आणि त्याची प्राईस वाढती आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर आता मला किती पैसे असणं गरजेचं आहे? तर समजा माझ्या अकाउंटला मी असं समजतो की 1 लाख रुपये आहेत, किंवा तुमच्याकडे अगदी 10, 20, 30 किती हजार असतील तरी चालेल, तर मला याच्यामध्ये 4x मार्जिन मिळणार आहे ॲडिशनल, की ज्याचा वापर करून मी जर 1 लाख असतील तर 4 लाखापर्यंतची पोझिशन इथे क्रिएट करू शकतो. ओके, आणि ही पोझिशन मला पुढचे 1 वर्षापर्यंत कॅरी करता येणार आहे. समजलं मित्रांनो? मग तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की आता ही पोझिशन मी क्रिएट करतोय तर मला याच्यामध्ये काय चार्जेस लागणार आहेत का आणि मी कुठले शेअर्स घेऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, सगळ्या स्टॉकलाही फॅसिलिटी नसते. मोस्टली कंपन्यांचं जे काही ग्रेडिंग केलेलं असतं, जे काही सिरीज असतात, ए ग्रेडचे स्टॉक, बी ग्रेड, सी ग्रेड, याप्रमाणे विविध मार्जिन ठरलेलं असतं. नॉर्मली ए ग्रेडच्या स्टॉक्सला तुम्हाला इथे अगदी 4x मार्जिन मिळेल, परंतु हाच एखादा पेनी कॅपचा स्टॉक असेल तर तिथे ही फॅसिलिटी उपलब्ध नसते, कारण त्याच्यामध्ये इनडायरेक्टली रिस्क वाढते. ओके, हे समजून घेतलं. आता फंडा सांगतो 1 लाखाचा. समजा माझ्याकडे 1 लाख आहेत, साधं सोपं उदाहरण तुम्हाला देतो, आणि मी जर BNPL फॅसिलिटी सिलेक्ट केली तर काय करता येणार आहे? मला एखाद्या कंपनीचे शेअर्स 4 लाखाचे घेता येणार आहेत. आता मला याच्यावर इंटरेस्ट कसा लागणार आहे? तो इंटरेस्ट जो असतो तो 8 टक्क्यापासून 20 टक्क्यापर्यंत नॉर्मली कंपन्या चार्ज करतात. अप्रॉक्स 16 ते 18% जास्त असतं. मग हे पैसे तुम्हाला एकदम द्यायचे आहेत का तर नाही द्यायचे? तुम्हाला याच्यामध्ये जे शेअर्सवर तुम्ही खरेदी करणार आहात त्याच्यावर जो इंटरेस्ट असतो तो डेली कट करून जाणार आहे. म्हणजे नॉर्मली जर पर डे विचार करायला गेलं तर 0.05%, अर्थात जवळपास 16 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये तुमचे रोज पैसे कट होतील, जो तुमचा इंटरेस्ट असेल तो. बरोबर, आणि पोझिशन तुमची ॲज इट इज उभी राहणार आहे. परंतु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, जर आपण ही पोझिशन उभी केली आहे तर मी जर समजा आज शेअर्स खरेदी केली तर मला दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये प्लेज करावे लागतात सगळेच्या सगळे शेअर्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्लेज का करायचं, कारण तुम्हाला याच्यावर त्यांनी वर मार्जिन पण दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही 1 लाखामध्ये 4 लाखाची पोझिशन खरेदी करताय. आता हे प्लेजिंग का केलं जातं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, जर समजा मी आज एखादा शेअर्स घेतला आणि समजा माझं अनालिसिस होतं वर जाणार पण तिथून तो खाली पडला, म्हणजे तो निगेटिव्हमध्ये गेला, आणि हा जो खाली पडतोय तो जर 20 टक्क्यापेक्षा जास्त गेला तर ब्रोकर आपली पोझिशन कट करू शकतो, आणि त्यासाठी ते शेअर्सचं प्लेजिंग करतात, कारण त्याशिवाय त्यांना डायरेक्ट पोझिशन आपली कट करता येत नाही, म्हणून हे शेअर्स तिथे प्लेज केले जातात. लक्षात ठेवा, ही फॅसिलिटी अशा पद्धतीने आपल्याला इथे वापरता येते. ओके, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही फॅसिलिटी सगळे ब्रोकर देतात का मला? तर नाही आहे, अजून तरी सगळ्या ब्रोकरकडे नाही आहे. नॉर्मली याच्यामध्ये IIFL असेल, शेरखान असेल याच्यामध्ये, किंवा मोतीलाल ओसवाल, किंवा अपस्टॉक्स, असे काही ठराविक ब्रोकर आता ही फॅसिलिटीज घेऊन आलेत. याच्यावर अजून खूप छान काम चालू आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचा खूप छान पद्धतीने वापर करता येणार आहे. परंतु लक्षात ठेवा, याच्यासाठी काय महत्त्वाच्या बाबी तुम्हाला इथे मी सांगतो, तुम्ही जर ही फॅसिलिटी वापरताय ना तर तुम्हाला ॲक्च्युली
टेक्निकल नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला टेक्निकलीच कळत नाही, तुम्ही जर अंदाजे शेअर्स घेताय तर पोझिशन फसली तर तुमचा लॉस होणार आहे. का? जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये लावून ही 4 लाखाची पोझिशन अखंड 1 वर्षापर्यंत खरेदी करताय किंवा उभी ठेवताय आणि इन केस जर तुम्हाला याच्यामध्ये 10% प्रॉफिट झाला बरोबर, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये किती जाणार आहात? 40,000 रुपये तुम्ही इथे कमवणार आहात. कारण तुमच्याकडे 4 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. परंतु जर पोझिशन लॉसमध्ये गेले तर मला इथे समजा 10% लॉस पण झाला तर माझा लॉस किती होणार आहे? 40,000 रुपये. ते जाणार माझ्या 1 लाखाच्या मुद्दलमधून, म्हणजे माझ्याकडे त्यानंतर ना फक्त 60,000ची अमाऊंट शिल्लक राहील. म्हणजे मित्रांनो, एखादी गोष्ट जेवढी चांगली आहे तेवढीच तिची आपल्याला निगेटिव्हिटी किंवा रिस्क पण चेक करायची आहे. त्यासाठी प्रॉपर ब्रेकआउटवर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे. आता जर समजा तुमच्याकडे लिमिटेड फंड्स आहेत, तर समजा तुमच्याकडे 1 लाख आहे, तर मी म्हणेल की 1 लाख घेऊन कुठल्याही एकाच स्टॉक्समध्ये पोझिशन उभी नका करू. ॲटलिस्ट 3-4 ब्रेकआउटवाले किंवा अपसाईडला जाणारे स्टॉक शोधा आणि त्याच्यामध्येही फॅसिलिटी वापरा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही फॅसिलिटी तुम्हाला ऑप्शन्समध्ये वापरता येत नाही. कारण ऑप्शनच्या प्राईजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्लक्च्युएशन्स आणि टाईम डिके असतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल की कुठे वापरता येते, तर तुम्ही इक्विटीमध्ये आणि फ्युचरमध्ये याचा पुरेपूर छान पद्धतीने वापर करू शकता. आणि तुमचं नॉलेज आणि तुमचं जर ट्रेड बरोबर असतील तर तुम्हाला याचा वापर करता येईल. आणखीन महत्त्वाची गोष्ट, नेहमी BNPL स्ट्रॅटेजी अर्थात बाय नाव पे लॅटर ह्याचा वापर करताय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेंडवाईज जाण्याचा प्रयत्न करा. कारण तिथे फसायची शक्यता थोडी कमी राहते आणि प्रॉपर अनालिसिस असेल तर आपण चांगले टार्गेट घेऊन अचीव करू शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली बरं ही बाय नाव पे लॅटर स्ट्रॅटेजी, की जिथे तुम्हाला आज खरेदी करायची आणि रोज थोडे थोडे पैसे द्यायचे. ओके, तर याचा तुम्ही वापर करायला सुरुवात करू शकता जर तुम्हाला चांगलं नॉलेज असेल तर. आणि जर तुमच्याकडे याच्यापैकी काही ब्रोकर नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. 888-280-9090 संपर्क साधा आणि BNPL स्ट्रॅटेजी विषयी जी काही तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे तर असे डिमॅट अकाउंट तुम्ही आमच्याकडून ओपन करून ही कंडिशन आणि टेक्निक शिकू शकता. या व्यतिरिक्त हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा. कारण BNPL ची सवय त्यांना फक्त फ्लिपकार्ट अमेझॉनवर पण असेल, आता त्यांनाही स्टॉक मार्केटमध्ये पण लागेल. फक्त त्यांना नॉलेज असावं, त्यांनाच सांगा. थँक्यू.